कराड तालुक्यात बाधितांची घट मात्र जिल्ह्यात वाढ जिल्ह्यात नवीन दोनशे वीस बाधित सहा बाधितांचा मृत्यू जिल्ह्यात रात्री आलेल्या अहवालानुसार दोनशे वीस नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून सहा बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली तालुका निहाय कोरोनाबाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली दोन आज अखेर नऊ हजार नऊशे त्र्याऐंशी कराड नऊ आज अखेर अडतीस हजार नऊशे खंडाळा आठ आज अखेर चौदा हजार एकशे चोवीस खटाव पंचवीस आज अखेर पंचवीस हजार सहाशे पंचेचाळीस कोरेगाव सोळा आज अखेर एकवीस हजार आठशे बेचाळीस मान अकरा आज अखेर सतरा हजार सातशे एकाहत्तर महाबळेश्वर एक, एक आज अखेर चार हजार सहाशे सत्याहत्तर पाटण एक आजाखेर दहा हजार एकशे एक फलटण अठ्ठेचाळीस आजाखेर सदतीस हजार सत्त्याण्णव सातारा चौऱ्याऐंशी आजाखेर एक्कावन्न हजार चारशे सदुसष्ट वाई पाच आजाखेर पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव व इतर दहा आजाखेर दोन हजार एकशे सत्तावीस असे आज अखेर एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे तीस नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत तसेच खंडाळा तालुक्यातील एक खटाव दोन कोरेगाव तालुक्यातील एक सातारा तालुक्यातील एक वाई तालुक्यातील एक अशा सहा जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे एस्प्योरिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड